हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। जोपर्यंत मी अपूर्वाला स्वतःच्या जवळ करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी असं कुठलंही काम करणार नाही ज्यामुळे राधा किंवा तुम्हाला काही त्रास होईल। की आकांक्षाला या मामल्यात मी एकटा नाही पडू देणार, न जाणो तो मांत्रिक किती घातक असेल। तू एक चांगली बायको होण्याबरोबरच एक चांगली सूनही आहेस। त्या मुलीच्या जन्मानंतर तुझ्या आयुष्यात शनीचा प्रकोप झाला आहे, ती तुझ्या आयुष्यात असताना तुझी प्रगती कधीच होऊ शकत नाही। मला सांग काय तुझं स्वप्न। बिंदिया मला सांग काय तुझं स्वप्न। तुम्ही काय, तुम्ही माझे आदर्श आहात अपूर्व। जसं तुम्ही तुमच्या मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर आपल्या पायावर उभे राहिलात, त्याचप्रकारे मलाही माझ्या पायावर उभं राहण्याची इच्छा आहे। काही बनायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय मला। पण बिंदिया तू अपूर्व, जसं तुम्ही MBA केलं तसं मलाही MBA करायची इच्छा आहे। पण मला माझ्या शिक्षणाचा खर्च आपल्या आई वडिलांवर नाही टाकायचा, म्हणून माझी इच्छा आहे की मी नोकरी करावी। मला वाटलं होतं की मी नोकरी केली असती आणि MBAच्या अभ्यासात तुम्ही माझी मदतही केली असती। बिंदिया ही गोष्ट तुम्हाला आधी सांगायला हवी होतीस। आणि आता माझ्या ऑफिसमध्ये खरंच कुठली वेकेन्सी नाहीये, नाहीतर मी तुलाच अपॉइंट केलं असतं। अपूर्व मी तुम्हाला कसं सांगितलं असतं, तुम्ही स्वतःच एवढ्या टेन्शन मध्ये होता। आधी बाबांचा मृत्यू, मग पूजाचं भाजणं आणि तृष्णाने तुम्हाला न समजून आईंची काळजी करणं। बघा ना अपूर्व, पूजा भाजल्याच्या सिरियस गोष्टीमध्ये देखील तृष्णा वहिनीने तुम्हाला नाही समजून घेतलं। मी माझं रडगाणं गाऊन तुम्हाला मला अजून त्रास नव्हता द्यायचा अपूर्व। नाही नाही बिंदिया, अशी कुठली गोष्ट नाही अपूर्व। मी किती स्वार्थी झाले ना, मी विचार केलेला की तुम्ही माझी मदत कराल, पण मी तुमच्याबद्दल अजिबात विचार केला नाही। विद्या बिन वाटते बाण निशाण्यावर लागले। आता बघत रहा पुढे पुढे काय होतंय। असं म्हणतात की जे होत ते देवाच्या मर्जीनेच होत। नाही नाही, इथे जे काही होत ते बिंदियाच्या मर्जीने होत।
तर कमालच झाली महाराज, एकानंतर एक तुमच्यावर धनाचा वर्षाव सुरूच आहे. एक तर रुक्मिणी आता आपल्या मुलीची किंमत 15 लाख रुपये देणार आणि दुसरीकडे ती मुलगी तुमच्याकडे सोपवली जाणार. शिष्या, जगाला मूर्ख बनवणं फार कठीण काम नाहीये. हे देव, शुभ अशुभ, श्रद्धा अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात टाका, मग तुम्ही त्यांच्याकडून पाहिजे ते करू शकता. तुम्ही तर महान आहात महाराज. हो, मला माहिती आहे मी महान आहे. तुझ्या ह्या बोलण्याच्या गोंधळात मी तिला फोन करायला विसरलोय. हा बोला. उद्या 12 वाजता पैसे घेऊन आश्रमात या आणि मुलीला घेऊन जा. ठीक आहे, हो उद्या. आई, आज सकाळपासूनच वीराजची वाट बघत होतो, पण नाही तो ऑफिसमध्ये भेटायला आला, नाही फोन केला. आज दुपारपत तुरतर घरातच होता, त्याच्या नंतर माहित नाही कुठं गेला. माहित नाही आजकाल कसल्या धुनकीत असतो. शकुंतला माहित असेल तो कुठं गेलाय तो. तिला या सगळ्या गोष्टी सांगतो तो. शकुंतला मी आताच बोलवते. शकुंतला इथं ये. बोला आई, काही हवंय तुम्हाला? नाही, मला काय बिन गय. दिनूला काहीतरी विचारायचंय. विचार दिनू काय ते. विराज कुठे दिसत नाहीये, कुठं असतो हल्ली तो. जर यांना किंवा आईना समजलं कि विराज आकांक्षाची मदत करतोय तर खूप वाईट होईल. आम्हाला यांना खोट सांगावंच लागेल. तुला तर सांगूनच गेला असेल. काय कामासाठी गेलाय का? दिनू काहीतरी विचारतोय सुनबाई. तो दुपारपर्यंत घरीच होता, मग माहित नाही कुठे निघून गेला. आम्हाला सांगून नाही गेला. तुला माहित नाही तो कुठं गेलाय. येऊ दे, विचारतो त्याला. एवढं महत्वाचं काम दिलेलं पण लक्षातच नाही. फकस्त पिरावस वाटलं, तोंड वर केलं, निघून गेला. विराज कुठं होतास तू? महत्वाचं काम होत तुझ्याकडे, तुला माहितीये. साईट वर उद्यापासून काम सुरू होत आहे, त्याच्याबद्दल बोलण्यासाठी तुला शर्माजींना भेटायचं होत. आता त्यांचा फोन आलेला की तू तर पोहोचलास नाही. बाबा, माझ्या एका मित्राच्या आईला बरं वाटत नव्हतं म्हणून मला जावं लागलं. हो, पण तुझ्याकडे मोबाईल आहे ना, तू फोन करायचा होतास त्यांना. असो, आम्हाला माहिती आहे की एखाद्याची मदत करणं चांगली गोष्ट आहे, पण स्वतःची जबाबदारी माहिती आहे तुला. असो, ते माझं बोलणं झालं शर्माजींशी, पण यापुढे ही गोष्ट लक्षात ठेव तू. हो बाबा. बर कल्याणी, निघते मी आता. स्वतःची काळजी घे आणि अजिबात काळजी करू नकोस कसली. देवाची इच्छा असेल तर सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे उमा, आता तर फक्त देवाचाच आधार आहे.
अग तू काळजी का करतीयस, जेव्हा पण तुला माझी गरज असेल तेव्हा फक्त एक फोन कर, मी लगेचच तुला भेटायला येईन। बिंदिया हा गे डबा, मी जेवण पॅक केलंय, तुम्ही प्रवासात जेवून घ्या। कृष्णा याची काय गरज होती, आम्ही बाहेरच काहीतरी खाल्लं असतं ना। काकू तुम्ही असं का बोलताय, इतके दिवस तुम्ही आमच्या बरोबर राहिलात घरातल्या माणसांसारखे, मी तुमच्यासाठी एवढे नाही करू शकत। आणि बिंदिया खरं सांगायचं तर मी तुला खूप मिस करणार आहे, अजून थोडे दिवस राहू शकली असतीस तर मला खूप बरं वाटलं असतं। आणि घरी पोहोचल्यावर फोन करून कळव हा। काकू तुम्ही जाताय? हो बेटा, बसची वेळ झाली आहे ना म्हणून निघावं लागेल आम्हाला, चल बिंदिया। काकू अपूर्व तुम्हाला सोडायला येतील, कारण इथून ना रिक्षा मिळत नाही आणि तिथून अपूर्व ऑफिसला निघून जातील। ठीक आहे ठीक आहे, चला मी तुम्हाला सोडतो। येते कल्याणी, आपली काळजी घे। हा विनोद बोल। पण विनोद तू असं कसं जाऊ शकतोस, तुला एक महिना अगोदर नोटीस तरी द्यायला हवी। अच्छा तू सबमिट केलं होतंस का, मीच पाहिलं नसेन। ठीक आहे, ऑल द बेस्ट। काय झालं अपूर्व? आमच्या ऑफिस मधल्या एका एम्प्लॉईने जॉब सोडला, आता अकाउंटचे एवढे जे काम राहिलंय ते करणार कोण? बिंदिया हा, तुला अकाउंट्स पाहायला येत ना? हो अपूर्व येत ना, अकाउंट्स तर माझा पहिल्यापासून आवडता विषय आहे। खर तर मी क्लास मध्ये नेहमीच टॉप करायचे। व्हेरी गुड, आतापासून तू माझ्या ऑफिसचं अकाउंट बघायचंस। बरं झालं काकू तुम्ही इथून नाही गेलात, नाहीतर माझ्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता। तुला काय म्हणायचंय नक्की? मला तुम्हाला हे सांगायचंय की उद्यापासून माझ्या ऑफिसमध्ये बिंदिया ऍज अ अकाउंटंट म्हणून जॉबला लागेल। खरंच अपूर्व? मी तुमच्या ऑफिसमध्ये काम करणार? हा पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्टार्टिंगला तुला पगार खूप कमी मिळणार, एकदा तू काम शिकून घे मग तुझा पगार वाढवतो। ठीक आहे बेटा, गोष्ट पगाराची नाहीये अनुभवाची आहे, जो तुझ्या बरोबर राहून तिला अनुभव मिळेल तो बाहेर कुणाबरोबर काम केल्यावर नाही मिळणार। आता काकू तुम्ही कुठेही नाही जायचं, आजपासून तुम्ही इथेच राहाल। आणि बिंदिया तू तर उद्यापासून ऑफिसला जायची तयारी कर। अजूनपर्यंत आले का नाही ते दोघ? कुठे असं तर नाही ना कि त्यांनी आपला विचार बदलला असेल? का बस जेव्हा आपण बोलतो अशुभ बोलतो। महाराज आली ती दोघ। अरे या स्वागत आहे तुमचं। नमस्कार बाबा। खुश रहा खुश रहा। हे घ्या बाबा। अरे वा 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 वा, या मुलीला आधी कुठेतरी बघितले असं मला वाटतंय। नाही नाही बाबा, ते काय ना की लहानपणी सगळी बाळं एकसारखेच दिसतात ना, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल। आणि तुम्ही तर किती लोकांना चांगला मार्ग दाखवलाय। अगे संभाळला नित्यानंद, खूप बुद्धिमान आहेस तू। हो बाबा। बाबा आता
मुलीला तर तुमच्याकडे सोपवलं, आता तुम्ही आम्हा दोघांना आशीर्वाद द्या की माझा व्यवसाय जोमाने चालू होईल आणि पुढच्या वेळेस मुलगा होवो. ठीक आहे बाबा. अरे बाबाचा आशीर्वाद तर नेहमीच तुझ्या सोबत आहे. बाबाचा आशीर्वाद तुला मिळतोय म्हणजे समज देवाचाही आशीर्वाद मिळतोय. खुश राहा, सुखी राहा. निघात. हो बाबा. माझी मुलगी. चल 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 उठ उठ. चल चल माझी मुलगी. आता पुरे झाले. नित्यानंद. हो महाराज. आता त्यांना फोन कर, विचार यायला किती वेळ लागणार आहे. आत्ता फोन करतो त्यांना. ते आले महाराज. आले, आठवण केली आणि आले. 100 वर्ष आयुष्य. पैसे आणलेत ना? वय. नित्यानंद. बोला महाराज. मुलगी यांच्याकडे सोप. इन्स्पेक्टर साहेब. अटक करा या ढोंगी बाबाला आणि याच्या चेल्यालाही. कॉन्स्टेबल. अरे अरे पण मी 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 केला काय? अरे तू तर तो गुन्हा केलायस ना, त्यासाठी तुला फाशीची शिक्षा जरी झाली ना तरी तीही कमी आहे. तुम्हाला माहित नाहीये, तुम्हाला माहित नाहीये बाबाच्या ओळखी कुठे कुठे आहेत. एक फोन फिरवला ना तर बाबा सगळ्या अडचणीतून बाहेर पडेल. आता तुला कोणीही वाचवू शकत नाही. आमच्याकडे तुझ्या विरोधात पुरावे आहेत. हे पूजा अर्चेच्या नावाखाली जे काही गुन्हे करतोयस ना, दुसऱ्यांच्या मुलींना विकतोयस, तुझं हे पितळ आता उघड पडलंय. पण कोण साक्ष देणार माझ्या विरोधात? मी देणार तुझ्या विरुद्ध साक्षी. सुकन्या आमच्या कन्या. मी देईन साक्ष. हे सगळं मी पाहिलंही आहे आणि सहनही केलंय. यासाठी मी तुझ्या विरुद्ध साक्ष देईन. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जाय ढोंगी बाबाला आणि त्याच्या चेल्याला. आणि अशी सेवा करा त्याची की परत कोणाबरोबरही असा वागता कामा नये. त्याने परत कधी असा विचारही करू नये. घेऊन जा या दोघांना इन्स्पेक्टर साहेब. सारख्या शिकलेल्या लोकांकडनं अशी अपेक्षा नव्हती विश्वनाथजी. तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडून तुम्ही स्वतःच्या मुलीचा बळी द्यायला निघाला.
मला खूप लाज वाटते आकांक्षाची. खरं सांगू, खरं सांगू तर मला स्वतःचीच लाज वाटते. तुम्ही हा विचार करूच कसा शकता की तुमच्या घरातल्या त्रासाला जबाबदार तुमची मुलगी असू शकते? तुम्ही स्वतःला पडताळून पहा विश्वनाथजी, मग तुम्हाला कळेल की ह्याला जबाबदार तुम्ही आहात, फक्त तुम्ही. आणि तुम्ही तुम्ही तुमचा दोष कोणा दुसऱ्याच्या माथ्यावर मारायचा प्रयत्न करत होता. आणि तुमच्या ह्याच कमकुवतपणाचा गैरफायदा असे हे मांत्रिक उचलतात. ते फक्त तुमच्याकडनं पैसे लुबाडत नाहीत तर तुमच्या भीतीचा गैरफायदा घेऊन स्वतःचे चोचले पुरवतात. अच्छा मला एक गोष्ट सांगा, जर तुमच्या मुलीच्या जागी तुमचा मुलगा असता तर तुम्ही खरंच त्याचा बळी दिला असतात? सुकन्या आमच्या कन्या.